दिलेल्या समूहाचा अर्धा पाव आणि पाऊण भाग करणे. या ठिकाणी बघा, समजा माझ्याकडे सोळा मोठे आहेत. या सोळाचा मला अर्धा भाग करायचा आहे, निम्मे भाग करायचा आहे. तर मी काय करणार, दोघं बाजूला आकार येतील अशा पद्धतीने मध्यभागी मी एक रेषा काढणार. मला इकडे आठ आपल्याला गोट्या दिसत आहेत आणि इकडच्या बाजूला आठ गोट्या दिसत आहेत. आता जर का मला पाव भाग पाहिजे असेल तर मी काय करणार, या अर्ध्याचा पुन्हा अर्धा भाग करणार, म्हणजे आठचे निम्मे चार. हे आठ होते त्याच्या निम्मे चार केले, हे आठ होते त्याच्या निम्मे चार केले. आता आपल्याला पाव भाग मिळणार आहे, तो आहे चार. म्हणजे सोळाचे निम्मे ज्याला आपण अर्धा भाग म्हणतो ते होता आठ. आता सोळाचा पाव भाग तो आला चार, आठाच्या निम्मे. आणि आता शेवटी मला सोळाचा पाऊण भाग करायचा. तर मी काय करणार, हा इकडचा अर्धा अर्धा भाग होता आणि हा होता पाव भाग. हा अर्धा आणि पाव मिळून झाले पाऊण. तर ते किती आहे, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा. तर तो हा आहे बारा. आठ आणि चार मिळून झाले बारा, अर्धा आणि पाव मिळून तयार झालेला आहे पाऊण. अशा प्रकारे आपण दिलेल्या समूहाचे भाग करू शकतो. नमुना दाखल अजून एक उदाहरण जर आपण घेतलं म्हटलं, समजा माझ्याकडे आता चार भाकरी आहेत, त्यातल्या अर्ध्या भाकरी मला वेगळे करायचे आहे, तर मी मध्यभागी रेष टाकणार, म्हणजे मला दोन भाकरी मिळतील. आणि मला जर पाव भाग करायचा असेल तर मी अजून मध्यभागी रेष टाकेन आणि यांची एक जी भाकरी असणार तो पाव भाग करणार. जर मला पाऊण भाग पाहिजे असेल आता तर मी हा अर्धा पूर्ण आणि पाव भाग अजून, अशा प्रकारे मला पाऊण म्हणजे तीन भाकरी मिळतील.